नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत लालखडी इनामनगर येथून 40 ते 45 जनावरे वाहून नेणारे वाहन गुरुवारी पोलिसांनी पकडले. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी जनावरे गोरक्षणामध्ये ठेवली आहेत. कत्तलीसाठी जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळाल्याने गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लालखडी इनामनगर येथे जनावरे वाहून नेणारे 10 चक्का वाहन क्रमांक RJ09GG1631 पोलिसांनी अडवले. मात्र पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्याने ड्रायव्हर व आरोपी वाहन टाकून पळाले. वाहनांमध्ये लाकडी फळ्यांवर जनावरे ठेवण्यात आली होती. पोलिसांनी गाडीतील 17 जनावरे लालखडी येथे उतरवली व इतर जनावरे दसरू नगरातील गोरक्षणामध्ये हलविण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नागपुरी गेटचे PSI पुंडलिक मेश्राम, विवेकानंद राऊत, API हित्ते, खोडापे हरीश इपर, अशोक वाटाणे, बबलू येवतीकर आदींनी ही कारवाई केली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.